बऱ्याच शाळा कॉलेजेस आणि व्यापारी केंद्र असलेलं मध्य रेल्वेचं स्थानक म्हणजे घाटकोपर. घाटकोपर हे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं महत्त्वाचं स्थानक आहे. काय आहेत या रेल्वे स्थानकावरच्या समस्या, आमची विशेष सिरीज कृपया इकडे लक्ष द्यामध्ये आज आपण पाहणार आहोत घाटकोपर रेल्वे स्टेशनवरच्या समस्या. मध्य रेल्वेवरचं महत्त्वाचं स्थानक घाटकोपरला शाळा कॉलेजेस यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे विद्यार्थी, व्यावसायिक संकुलात काम करणारे कर्मचारी, व्यापारी वर्ग यामुळे घाटकोपर स्थानक नेहमीच गजबजलेलं असतं. त्यातच मुंबई मेट्रो एकचा मार्ग घाटकोपर ते वर्सोवा आहे. घाटकोपर मेट्रो स्थानक आणि घाटकोपर रेल्वे स्थानक पुलानं जोडली गेली आहे, त्यामुळे पश्चिम उपनगरात जाणारे प्रवासी मेट्रोनं प्रवास करण्यासाठी घाटकोपर स्थानकात उतरतात. मेट्रोमुळं 2 लाख प्रवासी घाटकोपर स्थानकात वाढले आहेत. घाटकोपर स्थानकात एकही सरकता जिना नाही. प्लॅटफॉर्म 1 आणि 2 वर सरकता जिना लावावा अशी मागणी होती आहे. मेट्रोमुळं घाटकोपर स्थानकावर 2 लाख प्रवासी वाढलेत. या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी प्लॅटफॉर्म 1 आणि 3 वर RPF GRP असावेत. सकाळी गर्दीच्या वेळी घाटकोपर ते CSMT अशा 2 लोकल आहेत. या लोकलची संख्या वाढवावी. संध्याकाळी गर्दीच्या वेळी घाटकोपरमधली गर्दी कमी व्हावी यासाठी विद्याविहार स्थानकातून डाऊन दिशेला लोकल सुरू कराव्यात. घाटकोपर रेल्वे स्थानकाला जोडणारे जे स्कायवॉक आहेत त्यावर अजूनही फेरीवाले बसतात, त्यांना हटवण्यात यावं. घाटकोपर में जो लिफ्ट लगा है वो काम का नहीं है. कुछ 2, 1 नंबर पे और 4 नंबर पे कुछ काम का नहीं. उसके बदले एक्सीलेटर काम का है और एक्सीलेटर जगह भी है लगाने के लिए, तो वो भी नहीं लगा सकता है. दिन में अगर 6-7 अगर घाटकोपर को लोकल मिलेगी तो उससे ट्रैफिक भी बड़ा ईज होगा. यहाँ पे मेट्रो से आने और जाने वाले इतने यात्री की संख्या बढ़ गई है कि घाटकोपर में से ट्रेन में बोर्ड होना और घाटकोपर में ट्रेन से उतरना ये बहुत ही मुश्किल काम हो गया है. घाटकोपर लोकल आप कैसे भी करके एक सुबह में बढ़ाइए और शाम को भी 1-2 लोकल रखिए, ताकि घाटकोपर का जो रस है आप देखेंगे ज़्यादा से ज़्यादा रस है. लोगों को उतरने में बहुत ही तकलीफ हो रही है. घाटकोपर स्थानकाबाहेर रिक्षा वेड्या वाकड्या लावल्यामुळे प्रवाशांना अडचणी येतात, त्यावरही उपाययोजना करण्याची मागणी होती आहे. अगोदर घाटकोपर लोकल 3 होती सकाळच्या वेळी CST दिशेने, ते 1 रद्द करून फक्त 2 झालेली आहे. तर आमची मागणी आहे की 1 लोकल तुम्ही वाढवावी सकाळी. आणि जे सकाळी विद्यावरकडून सुटणारी लोकल आहेत ते संध्याकाळी पण तसंच रेग्युलर करावे, जेणेकरिता घाटकोपरमध्ये चढणाऱ्या प्रवासींना सुखकर होणार. घाटकोपर स्टेशनला उतरणं आणि चढणं हा एक भयंकर हा एक दुर्घटनाच आहे. आणि ते पॅसेंजर जे तिथून येतात ते घाटकोपरला चढू देत नाही आणि उतरू पण देत नाही. घाटकोपरचा इन्फ्रास्ट्रक्चर इतका छोटा, इतका कमी आहे की इथे एक विकट परिस्थिती घाटकोपर स्टेशनची झालेली आहे. जे आपण तुम्ही मध्यंतरी बघितलं की एल्फेस्टनची घटना घडली, कदाचित ह्या स्टेशन हा एक भयंकर घटना घडू शकते असाही घाटकोपर स्टेशन, कारण की तिथे तिथला हा पॅसेंजर आणि वाढलेला हा मेट्रोचा पॅसेंजर, इथे एक भयानक परिस्थिती हा घाटकोपर स्थित झाली आहे. मेट्रो स्थानकाची 2014 साली बांधणी करण्यात आली. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचं घाटकोपर स्थानक त्याला जोडण्यात आलं. मात्र आता इथं गर्दीचा ताण वाढतोय, त्यामुळे घाटकोपर स्थानकावरच्या गर्दीचं योग्य वेळी नियोजन करावंच लागेल. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.